बेळगाव देशातील सर्वोच्च तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण होतो अशी भव्य तिरंगा रॅली. शनिवारी 13 ऑगस्ट रोजी देशातील सर्वात मोठा आणि उंच तिरंगा आज आझादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील किल्ला तलावाजवळ बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनगे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. किल्ला तलाव आवारात असलेल्या 110 मीटर असा देशातील सर्वात उंच ध्वजाचे आमदार अनिल बेनगे यांच्या हस्ते बटन दाबून तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महानगरपालिका व बुडा यांच्या संयुक्त सौजन्याने या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी तिरंगा ध्वजाच्या रंगाचे फुगे हवेत सोडून अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आला. ही बेळगावकरांची अभिमानाची गोष्ट आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित हर घर तिरंगा मोहिमेच्या अंतर्गत शहरात अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला किल्ला तलावापासून प्रारंभ होऊन ही रॅली प्रमुख मार्गावरून हातात ध्वज घेऊन काढण्यात आली. या रॅलीमध्ये बेळगाव शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाप्रसंगी उत्तरचे आमदार अनिल बेनगे, ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेबाळकर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी, पोलीस आयुक्त बोर्लिंगय्या व इतर अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी बेळगाव प्राईड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.